राम राम मंडळी, हर हर महादेव। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। युनायटेड स्टेट अरब इमारात म्हणजे संयुक्त अरब इमारातमधनं व्हिडिओ बनवत आहे आणि मी दुबईला 8 वर्षापासून काम करतोय। डायव्हर प्लस टेक्निशियनचं मी काम करतोय आणि मराठीमधनं मी थोडा एक प्रयत्न करतोय की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातनं जे काही आपले महाराष्ट्रीयन लोक असतील, दुबईला यायचं आहे आणि ज्यांना दुबईबद्दल गैरसमज आहे, तर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातनं तुम्हाला इथली माहिती देतोय आणि तुमचे गैरसमज दूर करतोय। तर मी तुम्हाला असे काही कामं सांगतो दुबईमध्ये की त्याची पगार इथे खूप जास्त आहे आणि तुम्ही ते चांगले पैसे कमवू शकता त्या कामामध्ये। कारण की हे जे मी कामं सांगणार आहे ना, या कामामध्ये आपला मराठी माणूस नाहीये, महाराष्ट्रीयन माणूस याच्यात नाहीये, या कामामध्ये जास्त बाहेरच्या राज्यातले लोक जास्त आहेत। तर मी अशी तुम्हाला काही कामं सांगतो की त्याच्यामध्ये पगार खूप जास्त राहणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करतो, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सगळ्यात अगोदर मी एक काम सांगतो तुम्हाला, ऑर्गॅनिक वेल्डर जो असतो तर वेल्डरची तर खूप चांगली पगार आहे। काम हे जर इंडियामध्ये करत असेल तुम्ही मोठ्या सिटीमध्ये, तर तेच काम तुमच्याकडे, तेच काम तुम्ही इथे येऊन केलं तर तुम्हाला जास्त पगार मिळेल। इंडियापासून जास्तच तुम्हाला इथे त्याची पगार मिळणार आहे आणि पण तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट पाहिजे ऑर्गॅनिक वेल्डर। तर या कामाबद्दल तर मी तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी फक्त नावं सांगतो, हे काम सर्च करा आणि ह्या कामाची खूप जास्त पगार इथे दुबईमध्ये आहे। तर ऑर्गॅनिक वेल्डर हा एक काम आहे, एक जर तुम्ही काम शिकत असाल किंवा तुम्ही भारतात करत असाल काम, तर ते काम येऊन तुम्ही इथे करा। दुसरं नंबरचं काम मी तुम्हाला सांगतोय, MG वेल्डर, त्याला CO2 वेल्डिंग बोललं जातं, याचं पण इथे चांगली पगार आहे। पण काम चांगलं आलं पाहिजे, पूर्ण काम समजलं पाहिजे, ड्रॉइंग समजली पाहिजे, तुम्हाला पूर्ण टेक्चर उभा करता आला पाहिजे, तर हे कामामध्ये पण चांगली पगार आहे ते। दुसरा नंबरचं काम आहे HVAC टेक्निशियन म्हणजे मेंटेनन्समध्ये जर तुम्ही आलात कामाला, मेंटेनन्समध्ये तेव्हा तुम्हाला काम करायचं आहे। असं नाही की तुम्ही मुंबईला पुण्याला ACचं काम करता, AC सर्व्हिस करता किंवा छोटं मोठं तुम्ही काम करता, असं काम नाही। HVAC चं काम तुम्हाला टोटली काम आलं पाहिजे, ड्रॉइंग समजली पाहिजे, तुम्हाला पूर्ण काम याचं आलं पाहिजे, तर याच्यात पगार पण चांगले येते। AC टेक्निशियनच्या कामामध्ये पण खूप चांगली पगार येते। तर तुम्हाला काम सांगतो मी इलेक्ट्रिशियनचं बी काम इथे खूप चांगलं काम आहे आणि इथे खूप त्याची व्हॅल्यू आहे त्या कामाची आणि इथे खूप माणसं म्हणजे इथे खूप गरज आहे या कामाची। तर एक इलेक्ट्रिशियनचं काम हे काम पण खूप चांगलं आहे आणि या कामामध्ये पण चांगली पगार तुम्हाला मिळते। असं नाही की टेस्टर पकडली आणि एक वायर लावलं हा इलेक्ट्रिशियन नाही, इलेक्ट्रिशियनचं काम पूर्ण आलं पाहिजे तुम्हाला, पूर्ण कामाची माहिती पाहिजे, या कामाचे जास्त पगार इथे मिळते। असू आणि हे लास्ट काम तुम्हाला मी सांगतोय, हवी ड्रायव्हरचं जर तुम्ही काम करत असाल तर तेच काम तुम्ही इथे येऊन जर केलं तर याच्यामध्ये पण इथे खूप चांगली पगार आहे, पण इथे तुम्हाला त्याचं लायसन्स पाहिजे। लायसन्सचा प्रोसेस मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितला आहे। पण जर तुम्ही ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये जर येतात तुम्ही इंडियामधनं, जर तुम्हाला काम मिळतंय तर कंपनी त्याचा लायसन्स तुम्हाला काढून देते, परंतु इथे लायसन्स पर्सनल असतं तर तुम्हाला तुमचे पैसे कंपनी लायसन्सचे पैसे जे लागले ते कंपनी तुमच्या पगारीतनं कापू शकते। तर हे जे तुम्हाला मी 5 कामं सांगितलेत ना, हे 5 कामांमध्ये भरपूर पैसा येते। काही कामामध्ये मेहनत आहे, काही कामात मेहनत कमी आहे। तर हे जर तुम्ही काम करत असाल भारतामध्ये तर हेच काम येऊन तुम्ही इथे करा, या कामाची इथे खूप जास्त व्हॅल्यू आहे या कामाची, ठीक आहे। अजून भरपूर कामं अशी आहेत एका व्हिडिओमध्ये मला कव्हर करता येत नाही आहे, परंतु माझा फोकस याच्यावरती असतं, याच्यावरती मी जास्त ध्यान देतो की आपला मराठी माणूस ह्या कामामध्ये नाही आहे, ह्या कामात भेटत नाही आहे। आणि जे कोणी आता जे नवीन पोरं आहेत, जे नवीन पिढी आहे आता ज्यांची, जे दुबई काम शोधत आहेत, जे सरकारी नोकरीच्या पाठीमागं लागले आहेत, आधी तिथे नोकरी मिळत नाही आहे, तर आता नोकरी सर्वांना तर मिळत नाही असं मी म्हणत नाही आहे की नोकरीच्या पाठीमागं लागत तुम्ही याच म्हणून, परंतु तुम्ही जर हे कामासाठी हे जर तुम्ही काम शिकलेले आहात, हे काम तुम्हाला येत असेल, तर तुम्ही कृपया दुबईमध्ये ट्राय करा येण्यासाठी। येण्याचा प्रोसेस पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं एक सांगितलेला आहे मी, तर येण्याचा प्रोसेस एकदम साफ आणि सिम्पल आहे। जर तुम्ही चांगल्या कंपनीत चांगल्या पद्धतीने जर आले तर तुम्ही चांगली पगार इथे कमवू शकता, चांगले पैसे कमवू शकता। हे जे मी तुम्हाला 5 कामं सांगितले, तर 5 कामाची तुम्हाला मी लास्टला तुम्हाला पगार पण सांगतो। ह्या कामाची पगार 2000 पासून 3500 धरांपर्यंत याची पगार आहे, म्हणजे 40000 पासून तर 70-80000 पर्यंत याच्यामध्ये तुम्हाला पगार मिळते। आणि कामावरती असतं, तुम्ही काम चांगलं शिका आणि शिकायचा प्रयत्न करा आणि यायचं ट्राय करा दुबईला। बाकी दुबईबद्दल काही गैरसमज असतील, काही विचारत असेल तर इंस्टाग्रामला मला फॉलो करा, इंस्टाग्रामला मेसेज करा, मला जसा वेळ भेटतो मी तुम्हाला रिप्लाय देईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप वेळ कमी भेटतो मला आणि जो वेळ भेटतो मी थोडा यूट्यूबमध्ये वेळ देतोय आणि तुमचं मी दुबईची परिस्थिती दुबईबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। मी दुबईमध्ये लेबर आहे आणि 8 वर्षापासून मी दुबईला काम करतोय,
तर माझा व्हिडिओ जर आवडला आणि माहिती आवडली तर मित्रांनो लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.